आणि अपडेट बातमी कोरोना रुग्णसंख्येबाबतची. ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशात 24 तासात तब्बल 2,64,000 रुग्ण आढळले आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या आता 5,753 झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा 14.78%, तर कालच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा ही वाढ झालेली दिसते. ओमायक्रॉन आणि कोरोना दोन्ही रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. देशामध्ये 24 तासात जवळपास 2,64,000 रुग्ण आता आढळलेले आहेत आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 5,753 इतकी आहे. सध्याचा देशभरातला पॉझिटिव्हिटीचा रेट हा 14.78% म्हणजे साधारण 15% पोहोचलेला आहे आणि कालच्या तुलनेमध्ये ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याचं दिसतंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आल्यापासून जानेवारीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामध्ये एका महिन्यात 3,000 पटींनी कोरोना रुग्ण वाढ झाली आहे. 29 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान 69,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. गेल्या 24 तासांमध्ये 82 अधिकारी आणि 321 अंमलदार अशा 403 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 2,000+ पोलिसांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 126 पोलिसांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 71 रुग्ण आढळून आले आणि सध्या जिल्ह्यात 184 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आता कोरोनाचे नियम पाळणं हे अत्यावश्यक झालंय. मुंबई आरटीओ ऑफिसमधली गर्दी कमी व्हावी यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्यात. परवाना, नूतनीकरण, लायसन्सवरचा पत्ता बदलणं, वाहन हस्तांतरण या कामासाठी एक खिडकी योजनेतून कागदपत्र स्वीकारली जातील आणि त्यानंतर त्यांना तारीख देण्यात येईल, त्यामुळे गर्दीचं योग्य नियोजन होणार आहे. मिशन सेव्ह लाईफच्या माध्यमातून बीएमसीनं मुंबईतला मृत्यूदर आटोक्यात आणला. मार्च 2020 पासून मुंबईमध्ये कोरोनानं 16,000+ मृत्यू झाले आणि त्यामध्ये जोगेश्वरी आणि अंधेरी पूर्वमध्ये आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत. मुंबईत कोरोना मृतांचं सर्वाधिक प्रमाण हे अंधेरी, भांडूप आणि त्याखालोखाल बोरीवलीत आहे. पुणे महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतलाय. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच यापुढे महापालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पालिका आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश दिलेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका विविध उपाय करते. सह्याद्रीची उंची म्हणजे